चिंचगाव अरुण काशीनाथ राठोड चिंचगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। अच्छा आपण हा जो इथे भेंडीचा प्लॉट बघतोय आपला तर हे टोटल क्षेत्र किती आहे? टोटल एक एकर आहे, एक एकर पेक्षा थोडं कमी आहे। अच्छा 30-35 आर। ओके आणि मग आपण या भेंडीसाठी टेक्नॉलॉजी वापरली हो, तर आपण काय काय वापरलं? मी पहिल्या दिवशी बेसल डोस साठी बेसल डोस वापरलो होता 0-34 त्याच्यानंतर बापूंनी जे हे दिलेलं होतं कृषी अमृत ते लावण्याच्या पूर्वी ते वापरलं होतं ग्रीन। त्याच्यानंतर मग जे सोईल चार्जर म्हणून आहे ते पण वापरलं होतं। त्याच्यामध्ये तुम्ही ड्रेंचिंग करता? हा ड्रेंचिंग केली होती। बरं तुम्हाला भेंडीमध्ये एकंदरीत वेगळं पण काय वाटलं? वेगळंपण म्हणजे लोकांपेक्षा ही क्वालिटी मला एकदम बरी वाटली आणि जे आहेत बाकीचे लोक लावलेले आहेत आणि हे वापरलं नाहीये पण आणि त्यांच्या क्वालिटीमध्ये आणि याच्या क्वालिटीमध्ये खूप काही फरक दिसतोय। अच्छा म्हणजे आपण मग ह्या ठिकाणी बघू शकतो, तुम्ही एक तोडा पण तोडलेला आहे ना? हो एकच तोडा तोडलेला आहे। तर किती निघाला ते? 80 किलोचा तोडा निघाला, पहिलाच तोडा 80 किलोचा निघाला निघालेला मार्केटला गेला येतो। अच्छा आजच मार्केटला गेलाय। ओके आपण मग ह्या ठिकाणी पाण्याची कॅनोपी वगैरे बघू शकतो ना? पाण्याची कॅनोपी बघा ना किती मोठी आणि एकच नाही सगळ्या म्हणजे एकंदरीत सगळीकडे सारखाच प्लॉट आहे, सेम प्लॉट आहे एकदम। ओके आणि सर आपण पण मग भेंडी करतो का? मग भेंडी मी पण केलेली आहे। अच्छा उन्हाळ्यातली भेंडी होती माझी, भेंडी एवढी झाली होती त्यावेळेस आज दांडा दिसतोय किंवा हे जे स्टिक दिसत आहेत किंवा हे जे फुटवे हे एवढी झाल्यानंतर मला बघायला मिळाली होती। अच्छा पण हिच्यामध्ये आज एवढे फुटवे आहेत आणि तिची ती तब्येत आहे म्हणतो आपण हेल्दी पण तर कम्प्लिटली हेल्दी आहे त्याच्यामुळे तिच्यावर रोग तर काही कुठे दिसतच नाही, रोग तर दिसत नाही आणि उत्पन्नाच्या बाजूचा विचार करतो भरपूर असल्यामुळे पहिलाच तोडा कधी 80 किलोचा निघत नाही सांगतायत आता तर निघाला असेल असतो। शेतकरी पहिल्या तोड्याला साधारण एक 10-20 किलो तुमची वाढ होत जाणार, पहिला जर कधी 80 किलोचा निघाला असेल तर माझ्या मते तुमची एक दिवस आड 3-1 क्विंटल निघायला पाहिजे ती। हो ना हो ना, आज जर कधी सुरुवात अशी असेल तर बरोबर आपण बघू शकतो ना झाडाचे हेल्दी वगैरे म्हणजे काडी वगैरे बघू शकतो जे म्हणतो ना आपण असं ताकदवार ताकद असल्यामुळे तिच्यावर कुठे काही अटॅक पण दिसत नाही, दिसतच ना आपल्याला तिथे दिसते ना आणि त्यातली पाण्याची जी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे भेंडीला या अशा वातावरणात भरपूर काहीतरी पाहिजे होतं पण काहीच नाही। हो ना हो ना हो ना, हे जे वातावरण आहे भेंडीला म्हणजे खूप काहीतरी म्हणजे वातावरण नाही तरी पण भेंडी चांगली आहे, ढगाळ वातावरण बनतंय कुठे ऊन पडतं कुठे पाणी येतं तर त्याच्यात ती टिकून आणि हे पाण्याची कॅनोपी सगळं आणि ग्रीनरी सगळं सांगून देते ना, सांगून जात पान का छोटं आहे बघा पानासारखं पान वाटत। हो ना हो ना हो ना, म्हणजे ते आणि हिरवापणा खूप जबरदस्त, हो ना ग्रीनरी पण दिसते ना आपल्याला जबरदस्त। दांड्यात भेंडीला सगळ्यात महत्वाचा आजार काय माहितीये? व्हायरस 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 हा प्रकार म्हणजे कुठेच कोपऱ्यात सुद्धा दिसत नाही। हो ना हो ना, दिसतोय ना मी तेच बघतो, सुद्धा पाहणं असं पिवळसर दिसलं नाही, व्हायरसचा कुठल्याही प्रकारचा अटॅक दिसत नाहीये। हो ना हो ना हो ना, मग तुम्हाला काय अनुभव वाटतो मग एकंदरीत? एकंदरीत चांगला आहे आणि उत्पन्न घेण्यासारखं आहे आणि ती लोकांनी आत्ताची पहिला प्रयोग आहे, 4 महिन्यानंतर जेव्हा जमीन बघाल जमिनीत वेगळाच बदल दिसेल, तुम्हाला जमीन वेगळा बदल दिसेल, दुसरं पीक घ्याल त्याचा तुम्हाला वेगळा इम्प्रुव्हमेंट वाटेल, त्याच्यानंतर तुम्ही अजून त्याच्यात फ्रुट चार्जर फ्लॉवर चार्जर क्रॉप चार्जर काहीच दिलेलं नाही, दिल्यानंतर तुमची फळाची क्वालिटी बदलून जाईल। हो ना हो ना हो ना, तुम्ही म्हणजे आतापर्यंत हे फक्त खालून जमिनीमधून तुम्ही ड्रेंचिंग केली फक्त बस आणि ड्रेंचिंग केलेली आहे। ओके ओके ओके, आणि अजून अजून काहीच दिलेलं नाही त्याच्याशिवाय, दुसरं काहीच दिलेलं नाही तरी मग ही एवढी मोठी क्वालिटी आहे। हो ना हो ना हो ना, चालेल। इथं आजूबाजूला कोणाची भेंडी वगैरे आहे का? नाही कोणाची नाहीये, पण आता लागवड करणार आहेत आम्ही अशा पद्धतीने आता करू आपण। ओके okay.